विधानसभेतील पराभवानंतर आता महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नसल्याचं समोर आलंय, कारण समाजवादी पार्टीनं मवियाच्या विरोधात भूमिका घेऊन शपथ घेतली आणि त्यावरून आता महाविकास आघाडीतील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळत आहे, बघूया. मैं अबू आसिम आजमी अल्लाह की शपथ लेता हूँ. मी रईस जैनब कासम शेख. आमदारकीच्या शपथविधीवरनं महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह आहे. मार्केटवाडीच्या मुद्द्यावर सरकारचा निषेध म्हणून महाविकास आघाडीनं विधानसभेत शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. शपथ टाळून महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात आंदोलन केलं, तर दुसरीकडे समाजवादी पक्ष आणि महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना वेगळी भूमिका घेतली आहे. सपा नेते अबू आझमी, रईस शेख, बापू पठारे आणि विनोद निकोले यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. इतकंच नाही तर महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर अबू आझमींनी आक्षेप घेतलाय. मैं सेक्युलर हो गया हूँ और कांग्रेस और शरद पवार जी के साथ समाजवादी के साथ अलायंस किया था उन्होंने, उनको वो हार गए तो फिर किसानी बिल्ली खंबा नोचे, फिर वो जा करके वही बात कर रहे हैं जो पहले करते थे. मैं समझता हूँ कि फिर ये महाविकास आघाड़ी जो है वो चल नहीं पाएगी अगर ऐसा होगा तो. दरम्यान अबू आझमींची भूमिका सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकणारी असल्याचा पलटवार भास्कर जाधवांनी केला. समाजवादी पार्टी ही आता जरी कुठल्याही आमच्या भूमिकेबद्दल आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो असं सांगत असली तरी मला असं वाटतं की समाजवादी पार्टी कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला झुकलेली दिसते. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात महाविकास आघाडीत ताळमेळ नसल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे विधानसभेतील पराभवाच्या नंतर महाविकास आघाडीची शक्ल होणार का याची चर्चा सुरू झाली आहे. देशभरात इंडिया आघाडीसोबत असलेली सपा महाराष्ट्रात महाविकास आघाडीची साथ सोडणार का हे पुढच्या काळात स्पष्ट होणार आहे. ओम देशमुखसह कृष्णात पाटील, झी24 तास, मुंबई.